मुंबई दहिसर आणि मुलुंड येथील कोरोना रुग्णालय बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रुग्णसंख्या कमी असल्याने मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला. पालिकेचा निर्णय पालिकेला कशात भ्रष्टाचार करायचा आहे? भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा पालिकेला सवाल. मुंबईतील रुग्णसंख्या कमी असल्याने वांद्रे कुर्ला संकुलातील मोठ्या कोरोना रुग्णालयासह दहिसर आणि मुलुंड येथील कोरोना रुग्णालयही आणखी काही दिवस रुग्णसेवेकरिता बंदच ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. टास्क फोर्सनं 2 ते 4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिलेला असताना पालिकेनं मात्र मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काही नवा भ्रष्टाचार पालिकेला करायचा आहे का असा सवाल भाजपनं केला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. 2 ते 3 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा इशारा टास्क फोर्सनं दिल्यानंतर सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं जम्बो कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर मुंबईत 3 जम्बो कोविड सेंटर्स आहेत. एक म्हणजे BKC मध्ये मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी मोठी जम्बो कोविड सेंटर्स उभी करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेनं आदेशही असे दिलेले आहेत की या कोविड सेंटर्समध्ये जे मनुष्यबळ आहे ते कमी करण्याचे सुद्धा आदेश मुंबई महापालिकेकडनं देण्यात आलेले आहेत. त्यामुळे येणार आहे तिसरी लाट आणि अशातच कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकंदरीत प्रश्न जे आहेत ते आता मुंबई महानगरपालिकेवरती उपस्थित होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर या कोविड सेंटर्समधील लसीकरण जे आहे ते सुरूच असणार आहे असं महापालिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकीकडे टास्क फोर्सनं इशारा दर्शवल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेनं ही कोविड सेंटर्स का बंद केली असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज दयाकरसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. कोविड हा रोग अजूनपर्यंत पूर्णपणे नष्ट झालेला नाही. वेळोवेळी प्रशासन शासन वेळोवेळी सांगते की अशा प्रकारे कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, लहान मुलांना कोविड होण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने अशा प्रकारचा महापालिकेने निर्णय घेणं हे चुकीचं आहे. ही कोविड सेंटर सुरू राहिली पाहिजेत. कोविड सेंटर सुरू असताना जनतेला एक आश्वासन असं निर्माण होतं ज्याच्यामुळे हे कोविड सेंटर निर्माण बंद करणं हा शासनाचा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे.